सब्सक्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर। नमस्कार, मी काजल। आज दिनांक 18/3/2020 रोजी खासदार संजय काका पाटील यांनी ताकारी योजनेचा पाहणी दौरा केला आहे। काही दिवसांपूर्वी ताकारीचे पाणी एरळा नदीत सोडण्याच्या सूचना काकांनी ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या। त्याप्रमाणे नेवरी भिकवडी येथे जाऊन पाणी नदीत सोडल्याची पाहणी केली, त्यामुळे विटा कडेगाव तासगाव तालुक्यातील 14-15 गावांना त्याचा लाभ होणार असून 12 बंधारे पाण्याने भरण्यात येणार आहेत। त्या दरम्यान ताकारीचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील साहेब यांनी सांगितले आहे की सध्या नदीत 200 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू असून पाणी रामापूर बंधाऱ्यातून बाहेर पडून वजार बंधाऱ्याकडे चालले आहे। हे पाणी निम्नी शिरगाव बंधाऱ्यापर्यंत सोडण्याच्या सूचना काकांनी अधिकाऱ्यांना केल्या। येत्या 5 दिवसात पाणी निम्नी शिरगाव बंधाऱ्यापर्यंत जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच तासगाव तालुक्यातील मतकुंकी, मनेराजुरी, उपळावी, सोनी या कालव्यावरती शेवटी असणाऱ्यांना गावांना पाणी सोडण्याच्या सूचनाही काकांनी ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या। त्याप्रमाणे पाणी कुठेपर्यंत पोहोचले आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी काकांनी केली। तसेच कुमटे व धुळगावाला जाणाऱ्या वितरिकेच्या कामांची पाहणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले। दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, तासगाव उपविभागाचे सहाय्यक अभियंता होनमाने साहेब, अभियंता प्रशांत पाटील साहेब, खर्शिंकर साहेब उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।